त्यातच दुसरीकडे महायुतीच्या लोकसभा जागा वाटपावरून विरोधकांनी अजित पवारांना टार्गेट केलेलं आहे. हो, महायुतीचं जागा वाटप रखडल्यामुळं विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली. अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, मात्र अद्याप महाराष्ट्रातील उमेदवार काही जाहीर झालेले नाही. राज्यातील महायुतीचं जागा वाटप रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसोबतच अजित पवारांना डिवचायला सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या पॉलिटिकल पॉवरवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सवाल उपस्थित केला. नाही, आता बार्गेनिंग पॉवर राहिली कुठे? खुंटीला, भाजपच्या खुंटीला बांधलेले हे झालेले आहे. जे देतील ते खातील, जे वाढतील ते जेवतील, अशी परिस्थिती त्यांची आहे. बार्गेनिंग फार्गेनिंग वगैरे काही नाही आहे. त्यांच्या दयेवर जगणारे हे आता बिचारे निशाचर प्राणी झाले आहेत. महायुतीतील तिन्ही राजकीय बलाबलाचा विचार करून लोकसभेचं जागा वाटप होणार आहे. गेल्या लोकसभेचा विचार केल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुतेक ठिकाणी थेट लढत झाली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या पक्षाकडून राज्यातील काही जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ते विरोधक काही बोलतील, त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकार लागल्यानंतर त्या ठिकाणी ते काही बोलणार. अजितदादा या राज्यातला सक्षम असणारा चेहरा, त्यामुळे ती अडचण आम्हाला वाटत नाही. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजित पवारांचा पक्षात मोठा दबदबा आहे. राज्यातील पक्षाचे सगळे निर्णय हे अजित पवारांच्या हाती होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपापासून ते अगदी पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही अजित पवारांच्या सल्ल्याशिवाय केल्या जात नसत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपूर्वी झालेल्या पक्षाच्या शिबिरात अजित पवारांनी त्यावरून पक्षाला घरचा आहेर दिला होता. त्यांनी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही सवाल उपस्थित केला होता. इकडे काँग्रेस सोबत आघाडी असो की महाविकास आघाडी, अजित पवारांच्या शब्दाला वजन होतं. आता अजित पवार महायुतीत दाखल झालेले आहेत. नव्या राजकीय मित्रांसोबत पहिल्यांदाच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाते. त्यामुळे महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपावरून नेत्यांमध्ये खल सुरू आहे. जागा